कुठं जायची तयारी चालली आहे? माझ्या घरी. म्हणजे तुमचं ठरलं? पण म्हणजे माझं मीच ठरवणार. मला माझ्या घरी जायला नको. अहो, पण काशीदादांना नाही आवडणार हे. त्यांच्या मला गोष्टी काही आवडत नाही. असं घरापासून महिनोन महिने दूर राहायचं ते मी काही बोलते? त्यांना काळजी आहे का माझी? वहिनी, तुमचं बाळणपण इथं व्हावं असं काशीदादांना वाटतं. आता तुम्ही गावी गेला तर नसत्या चौकशा होणार, तिकळीची चर्चा होणार. हे बघा, गावापासून दूर तुमचं बाळणपण व्हावं म्हणूनच तर काशीदादांनी तुम्हाला इथे पाठवले. तेच मला वाटत होतं, माझ्या नवऱ्याला माझी काळजी आहे म्हणून त्यांनी इथं पाठवलंय. अहो वहिनी, हे बघा, मी त्या गावातल्या लोकांना घाबरत नाही आणि आपल्या चर्चांना भीक पण घालत नाही. हो, एवढं सोपं नाहीये ते. नाहीतरी माझ्या आयुष्यात साधं सोपं काय आहे? नवरा तस्करी करतो त्याही बोलणारे बोलतातच की. आता तुम्हाला ऐकायचंच नसेल तर काय करू मी? आयुष्यभर चार भिंतीतच राहू मी? नाहीतरी गावातल्या लोकांना कधीतरी कळणार आहेच ना, मग आज का नको? हो हो, मला पटतंय तुमचं, पण आता मी काशीदादांना काय सांगू? तुम्ही माझ्याकडे बोट दाखवा. माझ्या नवऱ्याला काय उत्तर द्यायची आहेत ना ती माझी मी देते. अहो, पण अहो तुम्ही तरी सांगा ना यांना, या अशा अवस्थेत आता या तीन मुलांना कशा सांभाळणार आहेत या? अगं, तुला वहिनीची एवढीच काळजी वाटते ना, मग तू जाणार त्यांच्या सोबत, मग कोणता प्रश्न उरणारच नाही. आपल्या भिकाजीच लग्न. आई, भिकाजीच लग्न होणार कस शक्य आहे? मोरे मंडळी तर निघून गेली, गावात वाईट चर्चा होणार. हो देत, अजून तुझा मुलगा आणि भिकाजीचा भाऊ बाबाराव खोत जिवंत आहे. कोण कुठला तो मोरे लग्न मोडून निघून गेला म्हणून काय माझ्या भावाचं लग्न होणार नाही का? इतकी नालस्ती झाल्यावर कोण आपली लेख देणार खोताना? आणि कशाला उगाच खोटी आशा दाखवताय हो आईला? प्रत्येक ठिकाणी खोतांचाच मात चालतो असं नाही. प्रत्येक ठिकाणी खोतांचाच मात चालतो. तुमच्या डोळ्या देखत तुमच्या मुलीच्या नाकावर टिचून दुसरं लग्न केलं की नाही? आई, आजच्याच दिवशी याच मांडवात भिकाजीचं लग्न होणार हा बाबाराव खोताचा शब्द आहे. सरस्वती वहिनी चौथ्यांदा गरोदर आहेत. आपल्या गावात ना बहुतेक आता तिकळी जन्माला येणार आहे.
मामसनी इतक्या बेचैनीत कव पाहिलं नाही मी. सत्यवान, आयुष्यात पहिल्यांदा बाबाराव खोतानं आईला एक शब्द दिलाय, तो शब्द खाली पडायची वेळ आली. गावासमोर बाबाराव खोताची मान खाली जाणार. सत्यवान मालक, एक गोष्ट मागितली तरी देशील. प्राण मागा मालक. एक दरवडेखोर होतो मी, तुम्ही सोडवलं मला पोलिसात. राहायला घर दिलं, गावाला जमीन दिली, चढत पडलो असो तिकडं जेलमध्ये. अजून तुम्ही माणसात आणलं मालक. मग या उपकाराची परतफेड करायची संधी मी तुला देतो. माझ्या भिकाजीच्या हातात तुझ्या विठाचा हात देशील. नाही, काळजी करू नकोस, तुझी विठा या घरात सुखात राहील. अहो काळजीच काय आहे, काळजीच काय नाही, पण मालक असं जर झालं तर मी माझ्या लेकीच भाग्य थोर समजीन मालक. खरंच धन्य झालो मालक, धन्य झालो. माझी पोर खोतांच्या घराची सून होणार. भाग्य उजाळलं पोरीच, भाग्य उजाळलं. अरे अरे सत्यवान, अरे काय करतोयस सत्यवान, शांत हो. धन्य झालो मालक, धन्य झालो. पण मालक तुम्हाला ठाव आहे ना माझी लेक. मला सगळं माहिती आहे.